नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नॉमेट्री 1 या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील सेकंड क्वेश्चन, या सेकंड क्वेश्चनमधील सब क्वेश्चन 10 आणि या 10th सब क्वेश्चनमध्ये टोटल सब क्वेश्चन 18 आहेत. एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहा, त्यातील पहिला सब क्वेश्चन याप्रमाणे आहे. ही LHS आणि ही RHS, आपल्याला RHSला फक्त 1 दाखवायचं आहे. साईन आणि कॉस स्क्वेअर आहेत आणि अँगल येथे वेगवेगळे आहेत. फॉर्म्युला कसा आहे, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, बरोबर आहे. जो साईनला अँगल आहे तोच कॉसला अँगल पाहिजे आणि स्क्वेअर पाहिजे, दोघांची ॲडिशन 1. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला आणि व्हॅल्यू 1 आणायची आहे. येथे साईन स्क्वेअर ए आहे, येथे पण साईन स्क्वेअर ए आहे, येथे कॉस स्क्वेअर ए आहे आणि येथे कॉस स्क्वेअर ए आहे. आपण काय करू, ही टर्म जवळजवळ लिहिणार आहोत आणि या दोन टर्म जवळजवळ, म्हणजे काय होईल, आपल्याला साईन स्क्वेअर ए कॉमन काढता येईल आणि कॉस स्क्वेअर ए कॉमन काढता येईल. पाहिजे प्रूफ, प्रूफ दॅट आहे, त्यामुळे प्रूफ लिहायची आपल्याला. प्रूफ LHS इक्वल टू, ही LHS आहे, बरोबर आहे. LHS लिहून घेऊ आपण, साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू साईन स्क्वेअर बी, ॲज इट इज आपण लिहून घेत आहोत LHS. साईन स्क्वेअर ए इंटू साईन स्क्वेअर बी, ही LHS इक्वल टू. पहा, येथे साईन स्क्वेअर ए आहे, येथे पण साईन स्क्वेअर ए आहे, आपण जवळजवळ लिहिणार आहोत ही टर्म आणि ती टर्म. साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी, ही टर्म लिहिली आपण, बरोबर आहे. आता ही टर्म याच्याजवळ लिहिणार आहोत, प्लस साईन स्क्वेअर ए इंटू साईन स्क्वेअर बी प्लस, आता या दोन टर्म ॲज इट इज, कॉस स्क्वेअर ए इंटू साईन स्क्वेअर बी प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. पहा, येथे आपण साईन स्क्वेअर ए कॉमन काढू या दोन टर्ममध्ये. येथे साईन स्क्वेअर ए आहे, येथे पण आहे, आपण कॉमन काढू. येथे कॉस स्क्वेअर ए आहे आणि येथे कॉस स्क्वेअर ए आहे, कॉमन काढू आपण. पहा, साईन स्क्वेअर ए आपण कॉमन काढला तर येथे काय राहील, हे कॉस स्क्वेअर बी राहील आणि प्लस हे कॉमन काढल्यामुळे येथे साईन स्क्वेअर बी राहील. पहा, जो कॉसला अँगल आहे तो साईनला आहे. येथे बी स्क्वेअर आहे, ॲडिशन आहे, म्हणजे याची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये. येथे कॉस स्क्वेअर ए आपण कॉमन काढू तर येथे काय राहील, हे कॉमन काढल्यामुळे येथे साईन स्क्वेअर बी राहील आणि प्लस कॉस स्क्वेअर बी राहील. पहा, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आहे, कारण जो साईनला अँगल आहे तोच कॉसला आहे, स्क्वेअर आहे, ॲडिशन आहे. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याप्रमाणे, हे पण साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आहे. या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आहे, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. इक्वल टू, हे काय आहे, साईन स्क्वेअर ए हे इंटू 1 होईल, याची व्हॅल्यू 1, हे प्लस साईन, हे कॉस स्क्वेअर ए आणि या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 म्हणजे इंटू 1. साईन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे काय होईल, साईन स्क्वेअर ए हे प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे काय, कॉस स्क्वेअर ए. पहा, येथे पण आता जो साईनला अँगल आहे तोच कॉसला आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, साईन स्क्वेअर एकदा कॉमन काढला आणि कॉस स्क्वेअर ए कॉमन काढला, म्हणजे यांची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. आणि येथे पण अँगल आता सारखे झालेले आहेत, जो साईनला अँगल आहे तोच कॉसला अँगल आहे, म्हणजे याची पण व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 इक्वल टू RHS, हीच आपली RHS आहे. देअरफोर LHS इक्वल आहे RHS. हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. पहा, पुढे रिझन पण लिहा, सिन्स साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड,
ही एल एच एस आणि ही आर एच एस, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. एल एच एस इक्वल टू आर एच एस. पण आर एच एसला साईन आणि कॉसच्या टर्म आहेत, म्हणजे आपल्याला या एल एच एसला साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. पाहिजे प्रूफ लिहू आपण, एल एच एस इक्वल टू, पहा एका स्टेपमध्ये एल एच एस इक्वल टू दिलेली ही साईड लिहून घ्या. नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, वन प्लस कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन साईन, कॉस थीटा अपॉन साईन थीटा, प्लस टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, म्हणजे साईन थीटा अपॉन कॉस थीटा, बरोबर आहे. येथे ब्रॅकेट आहे, हे ॲज इट इज साईन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन सेक म्हणजे वन अपॉन कॉस, परंतु क्यूब आहे म्हणजे कॉसचा क्यूब होईल, हे मायनस साईन. कोसेक म्हणजे वन अपॉन साईन, परंतु कोसेकला क्यूब आहे म्हणजे साईनला पण क्यूब येईल, वन अपॉन साईन म्हणजे काय, कोसेक. याप्रमाणे आता आपण काय करू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि येथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इक्वल टू या दोघांची ॲडिशन करू आपण, या दोघांची ॲडिशन करता येईल येथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल, वन प्लस कॉस स्क्वेअर थीटा, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा अपॉन साईन थीटा इंटू कॉस थीटा, हे इंटू साईन थीटा मायनस कॉस थीटा. पा येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, म्हणजे काय होईल, साईन क्यूब थीटा मायनस कॉस क्यूब थीटा अपॉन या दोघांचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय, साईन क्यूब थीटा इंटू कॉस क्यूब थीटा, कॉस क्यूब थीटा इंटू साईन क्यूब थीटा, म्हणजे साईन क्यूब थीटा इंटू कॉस क्यूब थीटा, बरोबर आहे. आता आपण काय करू, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, येथे काहीच नाही म्हणजे वन आहे, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे वन ॲड करू याच्यामध्ये आपण. पाय इक्वल टू म्हणजे साईन थीटा इंटू कॉस थीटा होईल, साईन थीटा इंटू कॉस थीटा, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे मध्ये प्लस साईन, वन इंटू या दोन टर्म, म्हणजे काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा, आणि आपण साईन थीटा कॉस थीटा, साईन थीटा कॉस थीटा, याला मल्टीप्लाय आहे साईन थीटा मायनस थीटाने. हा न्यूमिरेटर झालेला आहे. आता डिनोमिनेटरमध्ये काय येणार आहे, म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब. पहा ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला, एक्सपेन्शन फॉर्म्युला, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, पहा याप्रमाणे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. तो फॉर्म्युला अप्लाय करू, ए म्हणजे साईन थीटा आणि बी म्हणजे कॉस थीटा, तर याप्रमाणे हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण येथे. काय होईल, ए मायनस बी म्हणजे साईन थीटा, साईन थीटा मायनस कॉस थीटा, बरोबर आहे. ए स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थीटा होईल, साईन स्क्वेअर थीटा प्लस ए बी म्हणजे साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. फक्त आपण साईन ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय केला आणि अपॉनमध्ये काय आहे, साईन क्यूब थीटा इंटू कॉस क्यूब थीटा. पा हे साईन थीटा इंटू कॉस थीटा आहे, येथे साईनला क्यूब आहे, कॉस क्यूब आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. तर येथे काय होईल, पुढच्या स्टेपमध्ये करू आपण, हा ब्रॅकेट कॅन्सल होत आहे कारण खाली क्यूबचा सेम ब्रॅकेट आहे. पुढे लिहितो आता, स्पेस कमी आहे येथे आपल्याला, साईन थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, ही व्हॅल्यू वन आहे, बरोबर आहे. प्लस वन करू वाटल्यास, नाही केला तरी चालेल कारण पुढे कॅन्सलच होणार आहे. आपण साईन थीटा इंटू कॉस थीटा,
हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, मल्टिप्लिकेशन साईन थीटा मायनस कॉस थीटा, बरोबर आहे. आता येथे आपण येथे डिवाइड केलेलं आहे, येथे आपण साईन मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल, हा डिनोमिनेटर वर जाईल आणि न्यूमिनेटर खाली येईल, बरोबर आहे, म्हणजे याचा रेसिप्रोकल होईल. म्हणजे येथे काय होईल, साईन क्यूब थीटा, साईन क्यूब थीटा इंटू कॉस क्यूब थीटा, आणि अपॉनमध्ये काय येतील, या टर्म येतील, साईन थीटा मायनस कॉस थीटा, मायनस कॉस थीटा, हे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, ही पण व्हॅल्यू वन होईल, म्हणजे वन प्लस साईन थीटा इंटू कॉस थीटा, बरोबर आहे, म्हणजे काय, साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस वन. फक्त साईन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा आणि साईन स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू वन घेतली आपण, म्हणजे साईन थीटा इंटू कॉस थीटा आणि प्लस वन, या दोन टर्मऐवजी आपण प्लस वन लिहिलेलं आहे. फाय इक्वल टू, आता काय काय कॅन्सल होईल, हे साईन थीटा इंटू कॉस थीटा आहे, येथे हे डिनोमिनेटरमध्ये आहेत, येथे न्यूमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल तर दोघांचाही स्क्वेअर होईल, बरोबर आहे, येथे स्क्वेअर होईल कारण टर्म सेम आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, तर क्यूबचा स्क्वेअर होईल, हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस वन, साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस वन, हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, हा पण ब्रॅकेट कॅन्सल होईल. पहा, प्लस वन जर आपण इथे ॲड केला नाही तरी चालेल, कारण तो नंतर कॅन्सलच होत आहे, असंच राहू दिलं तरी चालेल, हे पण कॅन्सल होईल, म्हणजे एवढा ब्रॅकेट कॅन्सल होईल. पहा, साईन थीटा मायनस कॉस थीटा इथे पण आहे, डिनोमिनेटरला आहे आणि हा न्यूमिनेटरला आहे, काय राहत आहे, फक्त साईन स्क्वेअर थीटा राहत आहे आणि इंटू कॉस स्क्वेअर थीटा, हीच आपली आर एच एस आहे, बरोबर आहे, देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. पहा, थोडी अरेंजमेंट आहे, फक्त हे कॅन्सल करायचं आहे ब्रॅकेट, आणि येथे आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, सर्व कॅन्सल होत आहे, फक्त जे पाहिजे तेच आपल्याला मिळत आहे, इक्वल टू आर एच एस. नेक्स्ट थर्ड सब क्वेश्चन प्रूफ, ही एल एच एस ॲज इट इज लिहून घ्या, नंतर पुढच्या स्टेपमध्ये एल एच एस इक्वल टू वन अपॉन कॉस म्हणजे सेक, हे टॅन थीटा ॲज इट इज, वन अपॉन कॉस म्हणजे सेक थीटा आणि ब्रॅकेटला स्क्वेअर, प्लस टॅन थीटा ॲज इट इज मायनस वन अपॉन कॉस म्हणजे सेक आणि स्क्वेअर, ही एल एच एस. आता इक्वल टू, आता आपल्याला काय करायचं आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी होल स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय करू. ए प्लस बी हा स्क्वेअर असेल तर आपण काय करतो, ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे, आणि ए मायनस बी होल स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, याप्रमाणे आपल्याला याचं एक्सपान्शन करायचं आहे, म्हणजे काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा प्लस टू टाईम्स टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा, हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला, हे प्लस साईन, त्याप्रमाणे हा ब्रॅकेट सॉल्व करू, ए स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा मायनस टू ए बी म्हणजे टू टॅन थीटा इंटू सेक थीटा आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू, पा काही कॅन्सल होईल का, ही एवढी टर्म प्लसमध्ये आहे आणि एवढी टर्म मायनसमध्ये आहे, टू टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस टू टॅन थीटा सेक थीटा, प्लस आणि मायनस हे कॅन्सल होऊन जातील, या दोन टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे, टॅन स्क्वेअर थीटा आहे, येथे पण टॅन स्क्वेअर थीटा आहे, म्हणजे टू टाईम्स होईल, टू टाईम्स टॅन स्क्वेअर थीटा, प्लस येथे सेक स्क्वेअर थीटा आहे, येथे पण सेक स्क्वेअर थीटा आहे, वन टाईम्स म्हणजे टू टाईम्स होतील, दोघांचे ॲडिशन टू सेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, येथे टू आहेत, येथे टू आहेत, आपण टू कॉमन काढू, तर काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा होईल आणि प्लस सेक
स्क्वेअर थीटा. पण आपल्याला साईनच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे राईट साईड, त्यासाठी आपण काय करू, टॅनला साईन आपण कॉस लिहू. म्हणजे हे काय होईल, साईन येथे स्क्वेअर असल्यामुळे साईन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा होईल. आणि प्लस सेक म्हणजे वन अपॉन कॉस, परंतु स्क्वेअर असल्यामुळे कॉस स्क्वेअर थीटा होईल वन अपॉन, बरोबर आहे. येथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल, टू कॉस स्क्वेअर थीटा आहे, कॉस स्क्वेअर थीटा आहे, दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत, म्हणजे आपण काय करणार, एकच घेणार डिनोमिनेटर आणि न्युमिरेटरची ॲडिशन करणार. म्हणजे हे काय होईल, साईन स्क्वेअर थीटा प्लस वन, साईन स्क्वेअर थीटा प्लस वन, बरोबर आहे. वन प्लस साईन स्क्वेअर थीटा पाहिजे आपल्याला, मागं पुढं लिहू शकतो आपण ॲडिशन असल्यामुळे. म्हणजे काय लिहिता येईल, इक्वल टू हे टू ॲज इट इज, कारण टू दाखवायचे आहेत आपल्याला, बरोबर आहे, टू आलेले आहेत. वन प्लस साईन स्क्वेअर थीटा असं लिहू शकतो आपण, हे वन प्लस साईन स्क्वेअर थीटा, फक्त मागं पुढं लिहिलेलं आहे आपण कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला काय पाहिजे, वन मायनस साईन स्क्वेअर थीटा, वन मायनस साईन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय, कॉस स्क्वेअर थीटा, कारण हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन. कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय असेल, हे इकडे मायनसमध्ये जातील, म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. कॉस स्क्वेअर थीटा आपण काय लिहू शकतो, वन मायनस साईन स्क्वेअर थीटा, वन मायनस साईन स्क्वेअर थीटा हीच आपली आर एच एस आहे, इक्वल टू आर एच एस, देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव झालेलं आहे. पुढे रिझन पण लिहित राहा, कोणता फॉर्म्युला अप्लाय केला इथे, सिन्स कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन मायनस साईन स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण इथे. नेक्स्ट सब क्वेश्चन फोर, ही आर एच एस आपल्याला कॉट आणि टॅनच्या फॉर्ममध्ये आणायची आहे. इकडे सेक आणि कोसेक आहे, म्हणजे सेक आणि कोसेकला आपण टॅन आणि कॉटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा, आणि वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, बरोबर आहे. आता आपण काय करू, जेथे सेक आहे सेक स्क्वेअरला आपण या फॉर्ममध्ये लिहू, आणि कोसेक स्क्वेअरला या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत आपण. एल एच एस प्रूफ, एल एच एस इक्वल टू टू, ही ॲज इट इज लिहून घ्यायची, टू सेक स्क्वेअर थीटा मायनस सेकचा फोर्थ पॉवर थीटा मायनस टू कोसेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेकचा फोर्थ पॉवर थीटा, ही एल एच एस आहे, बरोबर आहे. इक्वल टू हे टू सेक स्क्वेअर आपण काय लिहिणार, म्हणजे वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आर एच एसला आपल्याला कॉट आणि टॅन पाहिजे, त्यामुळे आपण कॉट आणि टॅनमध्ये कन्वर्ट करत आहोत प्रत्येक टर्मला. मायनस सेकचा फोर्थ पॉवर आहे, येथे स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो सेकचा स्क्वेअर थीटा, आणि पुन्हा याचा स्क्वेअर करू, बरोबर आहे. कारण पॉवर पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल, फोर्थ पॉवर. हे टू कोसेकला काय लिहिणार आपण, वन प्लस कॉट स्क्वेअर, हे टू दोन टर्म असल्यामुळे येथे ब्रॅकेट करू, वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. आणि प्लस येथे फोर्थ पॉवर आहे, आपल्याकडे स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, त्यामुळे आपण काय करू, कोसेक स्क्वेअर थीटा, आणि पुन्हा याचा पॉवर टू करू, म्हणजे टोटल पॉवर किती आहे, फोर आहे. पा इक्वल टू येथे टूने मल्टिप्लाय करू, म्हणजे टू होतील प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. आता ब्रॅकेट करायची गरज नाही. मायनस पा येथे पण सेक स्क्वेअर थीटा आहे, का आपण काय लिहिणार, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा,
परंतु ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे येथे आपण पुढच्या स्टेपमध्ये ए प्लस बी होल स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू, मायनस टूने मल्टिप्लाय करू, कारण ब्रॅकेटला स्क्वेअर नाही आहे, फक्त टूने या दोन टर्म मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस टू होतील मायनस कॉट स्क्वेअर थीटा होईल, बरोबर आहे. प्लस पहा येथे कोसेक स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार आपण, वन प्लस कॉट स्क्वेअर, आणि हा स्क्वेअर ॲज इट इज. येथे पण ए प्लस बी होल स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू, हे ॲज इट इज टू प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा. इथे फॉर्म्युला अप्लाय करू, नंतर मायनसने मल्टिप्लाय करू. आधी मायनसने मल्टिप्लाय करता येणार नाही, कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, त्यामुळे आधी हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, नंतर मायनसने मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल, ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे वन प्लस टू ए बी म्हणजे टू टॅन थीटा होईल, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. इथे टॅन स्क्वेअर थीटा, येथे पहिला स्क्वेअर आहे, म्हणजे येथे काय होईल, टॅनचा फोर्थ पॉवर थीटा होईल, बरोबर आहे, टू टॅन स्क्वेअर थीटा होईल. ए स्क्वेअर प्लस टू ए बी, हा ए आहे हा बी आहे, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर टॅनचा फोर्थ पॉवर थीटा होईल. हे मायनस टू हे मायनस कॉट स्क्वेअर थीटा. प्लस येथे पण फॉर्म्युला अप्लाय करू, ए प्लस टू टाईम्स कॉट स्क्वेअर थीटा, आणि प्लस कॉटचा फोर्थ पॉवर थीटा होईल, बरोबर आहे. हे एक्सपेन्शन केलं आपण, आणि हे पण एक्सपेन्शन केलेलं आहे. आता काय करू, या मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, टू प्लस टू टॅन स्क्वेअर थीटा मायनस वन होईल. मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होईल, येथे प्लस वन तर मायनस वन होईल, ब्रॅकेट निघून जाईल, मायनस टू टॅन स्क्वेअर थीटा, हे प्लसचं मायनस होईल, टॅनचा फोर्थ पॉवर थीटा, बरोबर आहे. हा ब्रॅकेट कॅन्सल झाला, कारण मायनसने मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. हे मायनस हे टू मायनस कॉट स्क्वेअर थीटा प्लस, पहा प्लसने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा ब्रॅकेट काढला तरी चालेल, कारण प्लसने मल्टिप्लाय केल्यामुळे साईन चेंज होणार नाही, मायनसने मल्टिप्लाय केलं तर साईन चेंज होते, बरोबर आहे. याप्रमाणे काही कॅन्सल होईल का, बरंच काही कॅन्सल होईल. आपल्याला काय पाहिजे, फक्त या दोन टर्म पाहिजेत, कॉटचा फोर्थ पॉवर थीटा आणि मायनस टॅनचा फोर्थ पॉवर थीटा. काय कॅन्सल होईल, हे प्लस टू आहेत कॅन्सल होतील, तर हे मायनस टू कॅन्सल होतील, बरोबर आहे. प्लस टू आणि मायनस टू कॅन्सल झाले, हा मायनस वन आहे तर हा प्लस वन आहे, हे पण कॅन्सल होतील. मायनस टू टाईम्स टॅन स्क्वेअर थीटा आहे, तर येथे प्लस टू टाईम्स टॅन स्क्वेअर थीटा आहे, हे पण कॅन्सल झालेलं आहे. एवढ्या टर्म कॅन्सल झालेल्या आहेत, हे पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. ही टर्म पाहिजे आणि ही पण टर्म पाहिजे आपल्याला. आता ह्या कॅन्सल होतील का, कॉट स्क्वेअर थीटा आहे आणि येथे टू टाईम्स कॉट स्क्वेअर थीटा आहे, येथे कॉट स्क्वेअर थीटा आहे, येथे पण टू येतात, पहा आपलं चुकलेलं आहे, येथे टूने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, हे मायनस टू होतील आणि मायनस टू कॉट स्क्वेअर होईल, येथे मायनस टू कॉट येईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे पण मायनस टू होतील, हे करेक्शन करून घ्या, फक्त येथे आपण टू लिहिण्याचे विसरलेलो आहोत, त्याप्रमाणे हे पण मायनस टू होतील, बरोबर आहे. मायनस टूने मल्टिप्लाय केल्यामुळे हे मायनस टू कॉट स्क्वेअर थीटा होतील, ही टर्म येथे येईल, येथे येईल, हे कॅन्सल होतील, प्लस आणि हे मायनस, बरोबर आहे. मायनस टू टाईम्स कॉट स्क्वेअर थीटा आणि प्लस टू टाईम्स कॉट स्क्वेअर थीटा हे कॅन्सल होतील, काय राहत आहे, कॉटचा फोर्थ पॉवर थीटा, कॉटचा फोर्थ पॉवर थीटा राहत आहे, बरोबर आहे. आणि ही एक टर्म राहत आहे आणि ही एक टर्म राहत आहे, मायनस टॅनचा फोर्थ पॉवर थीटा. हीच आपली आर एच एस आहे, आर एच एस. देअरफोर एल एच एस इक्वल टू आर एच एस, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट सब क्वेश्चन फाइव प्रूफ.
LHS इक्वल टू साइनचा फोर्थ पॉवर थीटा प्लस कॉस फोर्थ पॉवर थीटा इक्वल टू पॉवर फोर आहे, आपण काय करू साइनला स्क्वेअर थीटा आणि याचा पॉवर पुन्हा स्क्वेअर करू म्हणजे 2 × 2 पॉवर फोर होणार आहे. त्याप्रमाणे कॉसचा पॉवर टू घेऊ आपण येथे थीटा आणि पुन्हा याचा पॉवर टू घेऊ आपण असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. पा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. पा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर इक्वल टू काय ए प्लस बी ब्रॅकेटला होल स्क्वेअर, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. येथे काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल हा ए स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल ए प्लस बी होल स्क्वेअर आणि हे या साईडला मायनसमध्ये येतील 2ab, बरोबर आहे. याच फॉर्म्युल्यावरून आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची ही व्हॅल्यू काढलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण येथे कसं लिहू शकतो याला आपल्याला असं लिहिता येईल या फॉर्ममध्ये म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ए प्लस बी त्याचा स्क्वेअर मायनस 2 × ab म्हणजे साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. येथे ए म्हणजे काय आहे साईन स्क्वेअर थीटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. पहा 2 × साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा या फॉर्ममध्ये आलेला आहे, बरोबर आहे. हा 2 येण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. पुढे रिझन पण लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. वेगवेगळे सेपरेट स्क्वेअर आहेत, जर आपल्याला यांची ॲडिशन घेऊन ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा असेल तर यामधून आपल्याला मायनस 2ab करावे लागतात. हा फॉर्म्युला येथे अप्लाय केला आपण. पा इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. 1 स्क्वेअर मायनस 2 × साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. 1 स्क्वेअर 1 मायनस 2 × साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा हीच आपली RHS आहे इक्वल टू RHS. देअरफोर LHS इक्वल आहे RHS, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. रिझन पण लिहा साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण, याची व्हॅल्यू 1 पुट केली आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 ही LHS आहे आणि RHSला आपल्याला 0 दाखवायचा आहे. प्रूफ LHS इक्वल टू 2 साईनला पॉवर 6 आहे थीटा प्लस कॉस पॉवर 6 थीटा मायनस 3 पॉवर 4 असताना आपण कसं सॉल्व केलेलं आहे मागच्या प्रॉब्लेममध्ये हे आपण पाहिलेलं आहे. तीच प्रोसेस येथे आपल्याला अप्लाय करायची आहे. एवढी आपली LHS आहे, बरोबर आहे. इक्वल टू 2 पा येथे साईनला पॉवर 6 आहे तर आपण काय करणार साईनला स्क्वेअर करू थीटा आणि याचा पॉवर पुन्हा आपण किती घेणार 3 घेणार. 3 × 2 पॉवर 6 होईल, बरोबर आहे. याप्रमाणे हे 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत हे प्लस त्याचप्रमाणे कॉस स्क्वेअर थीटा तर याचा पॉवर आपल्याला पुन्हा 3 घ्यावा लागेल. याप्रमाणे येथे 3 मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे पॉवर 4 आहे त्यामुळे साईनचा स्क्वेअर करणार आपण आणि याचा पॉवर पुन्हा आपण 2 घेणार, बरोबर आहे. आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि याचाही पॉवर आपण 2 घेणार आणि हे प्लस 1 पा इक्वल टू पा मागच्या प्रॉब्लेममध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला पाहिला आपण. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय ए प्लस बी ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. येथे सेपरेट स्क्वेअर आहे, येथे ब्रॅकेटमध्ये ॲडिशन घेऊन ते स्क्वेअर आहे तर यातून मायनस होतात 2ab. हा फॉर्म्युला आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे.
तोच फॉर्म्युला आपल्याला यासाठी वापरायचा आहे. आणि येथे काय आहे, ए क्यूब आहे आणि प्लस बी क्यूब आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए प्लस बी क्यूब असेल. हा फॉर्म्युला कशावरून आलेला आहे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. हा आपला बेसिक फॉर्म्युला, बरोबर आहे. यावरून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय होते, ए प्लस बी होल स्क्वेअर हे टू ए बी या साईडला मायनसमध्ये येतील. यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे. त्याप्रमाणे यावरून आपण हा फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याप्रमाणे येथे काय होईल, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, ए क्यू प्लस बी क्यू प्लस थ्री टाईम्स ए बी आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, हा फॉर्म्युला आहे. आता यावरून आपल्याला काय पाहिजे, येथे ए क्यूब आहे आणि प्लस बी क्यूब आहे, बरोबर आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. ही व्हॅल्यू काय असेल, ही व्हॅल्यू काय मिळेल, देअरफोर ए क्यूब प्लस बी क्यूब याच फॉर्म्युल्यावरून ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, ए प्लस बी क्यूब यातून मायनस होतील हे थ्री ए बी आणि ए प्लस बी, एवढी टर्म प्लसमध्ये आहे, इकडे मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. येथे मायनस थ्री येत आहे फॉर्म्युल्यामध्ये, आपल्याला आन्सरमध्ये पण मायनस थ्री पाहिजे, त्यामुळे तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. येथे आता काय करू आपण, टू हे टू ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, ए प्लस बी त्याचा क्यूब, बरोबर आहे. ए म्हणजे ही टर्म आहे साईन स्क्वेअर थीटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा आहे. ए प्लस बी म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, त्याचा आपण काय करणार, क्यूब मायनस थ्री टाईम्स ए बी. ए बी म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन, साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. पाहिजे साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. पुढे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे, हे इरेज करतो मी, तुम्ही लिहून घ्या. हे सॉल्व करू आपण, मायनस थ्री म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला अप्लाय करू, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, ब्रॅकेटला स्क्वेअर आणि मायनस टू ए बी म्हणजे टू टाईम्स साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. पा इक्वल टू हे टू, पा टू ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू वन आहे म्हणजे वनचा क्यूब मायनस थ्री, येथे मल्टिप्लिकेशन आहे त्याची व्हॅल्यू वन येत नाही, ॲडिशन असेल तर व्हॅल्यू वन आली असती, परंतु येथे ॲडिशन आहे, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू वन आहे, बरोबर आहे. हे मायनस थ्री ही व्हॅल्यू वन आहे म्हणजे वनचा स्क्वेअर मायनस टू टाईम्स साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. पा इक्वल टू टू, वन क्यूब म्हणजे वन होईल, मायनस थ्री साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इंटू वन, लिहिण्याची गरज नाही, मायनस थ्री. येथे वनचा स्क्वेअर वन मायनस टू टाईम्स साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू, येथे ब्रॅकेट क्लोज आहे, टूने मल्टिप्लाय करू, हे टू टाईम्स होतील, मायनस टू इंटू थ्री सिक्स होतील, सिक्स साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. हे मायनस थ्रीने मल्टिप्लाय करू ब्रॅकेट, म्हणजे मायनस थ्री होतील, मायनस थ्री इंटू वन म्हणजे मायनस थ्री, हे मायनस मायनस प्लस होतील, थ्री इंटू टू सिक्स होतील, साईन स्क्वेअर थीटा म्हणजे सिक्स टाईम्स साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. पा इक्वल टू, हे मायनसची टर्म आहे आणि ही प्लसची आहे, हे कॅन्सल होतील, हे कॅन्सल, हे कॅन्सल, मायनस थ्री प्लस टू, मायनस थ्री प्लस टू म्हणजे मायनस वन येईल, परंतु आन्सर आपला झिरो आहे. पा हा जो प्लस वन आहे, येथे प्लस वन आहे, येथे प्लस वन आहे, पा प्लस वन शेवटी आहे, आपण प्लस वन विसरलेलो आहोत, येथे प्लस वन येईल लास्ट, येथे प्लस वन ॲड करा, कारण एल एच एसमध्ये प्लस वन आहे, येथे प्लस वन येईल, बरोबर आहे,
प्लस वन आपण या दोन स्टेपमध्ये लिहिलेलं आहे. प्लस वन आपण येथे लिहिलेलं आहे परंतु पुढे विसरलेलं आहे याप्रमाणे. हे काय होतील, हे टू हे कॅन्सल झालेले आहेत, हे मायनस थ्री आणि हा प्लस वन, म्हणजे काय होईल, टू प्लस वन थ्री होतील, थ्री मायनस थ्री झिरो होईल. हीच आपली आर एच एस आहे, बरोबर आहे. पुढे लिहा, देअर फॉर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन, प्रूफ एल एच एस इक्वल टू कॉस ला फोर्थ पॉवर थीटा आहे मायनस साईन रेस टू फोर थीटा प्लस वन. पॉवर फोर्थ आहे त्यामुळे आपण काय करणार, स्क्वेअर थीटा आणि पुन्हा पॉवर स्क्वेअर करणार, मायनस साईन स्क्वेअर थीटा आणि पुन्हा पॉवर स्क्वेअर करणार, हे प्लस वन इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मागच्या प्रॉब्लेममध्ये येथे प्लस साईन येत होतं त्यामुळे आपण तो फॉर्म्युला अप्लाय केला, परंतु येथे मायनस आहे म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे. प्लस असेल तर आपण फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार, हा अप्लाय करणार ए प्लस बी याचा स्क्वेअर मायनस टू ए बी, बरोबर आहे. परंतु येथे मायनस आहे, प्लस नाही आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला कसा आहे, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. येथे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, हा फॉर्म्युला प्लस असेल तर, येथे प्लस नाही मायनस आहे त्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. कॉस स्क्वेअर थीटा हा ए आहे आणि हा बी आहे, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा, हा एक ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, एक ब्रॅकेट प्लसचा एक ब्रॅकेट मायनसचा, हा मायनस आणि हा प्लस आणि हा प्लस वन इक्वल टू पा साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे प्लस असताना, त्याची व्हॅल्यू वन आहे, परंतु मायनस असताना फॉर्म्युला नाही आपल्याकडे, ह्याची व्हॅल्यू वन मिळणार आहे. हे काय आहे, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा ॲज इट इज. प्लस असेल तर आप त्याचा फॉर्म्युला वन आहे, बरोबर आहे. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा येथे मागे पुढे झालेले आहेत, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ती व्हॅल्यू वन आणि हा प्लस वन. वनने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर हेच मिळेल आपल्याला. आन्सर काय मिळेल, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा आणि प्लस वन. आन्सरमध्ये प्लस वन नाही आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, टू टाईम्स कॉस स्क्वेअर आलेलं पाहिजे. वन टाईम्स कॉस स्क्वेअर आहे, आपण काय करू, साईन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, साईन स्क्वेअर थीटा म्हणजे वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा. याच फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला तयार करू शकतो, बरोबर आहे. साईन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू ही आहे, साईन स्क्वेअर थीटाऐवजी हे पुट करू आपण, म्हणजे साईन कॅन्सल होईल, कॉस मिळेल आपल्याला. कॉस स्क्वेअर थीटा हे मायनस साईन, या टर्मऐवजी आपल्याला पुट काय करायचं आहे, वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि हा प्लस वन ॲज इट इज. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन, मायनस मायनस प्लस होतील, कॉस स्क्वेअर थीटा आणि हा प्लस वन. पहा हे मायनस वन आणि प्लस वन कॅन्सल होतील, कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा वन टाईम्स म्हणजे टू टाईम्स होतील, टू टाईम्स कॉस स्क्वेअर थीटा, दोघांची ॲडिशन. हीच आपली आर एच एस आहे, आर एच एस. देअर फोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट, प्रूफ एल एच एस इक्वल टू साइन पावर फोर आहे थीटा प्लस टू साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू. पहा येथे साईन स्क्वेअर आहे आणि येथे पण साईनचा फोर्थ पॉवर थीटा आहे, या दोन टर्ममध्ये साईन स्क्वेअर थीटा कॉमन काढू आपण. साईन स्क्वेअर थीटा कॉमन काढला आपण तर येथे फोर्थ पॉवर आहे, स्क्वेअर कॉमन काढल्यामुळे पॉवर टू राहील आणि प्लस हे कॉमन काढल्यामुळे येथे टू राहतील आणि कॉस स्क्वेअर थीटा.
इक्वल टू हे साईन स्क्वेअर थिटा पाय ते टू टाईम्स कॉस स्क्वेअर थिटा आहेत. साईन स्क्वेअर थिटा प्लस टू टाईम्स आहेत तर आपण असं लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, दोघांची ॲडिशन केली तर टू टाईम्स कॉस स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे याला आपण कसं लिहिलेलं आहे वन टाईम्स प्लस वन टाईम्स म्हणजे टू टाईम्स इक्वल टू. आता हा फॉर्म्युला तयार झालेला आहे, याची व्हॅल्यू वन आहे. बरोबर आहे, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू वन, या दोन टर्मऐवजी आपण वन पुट केला आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आपल्याला, वन मायनस कॉसचा फोर्थ पॉवर पाहिजे. पा वन मायनस कॉसचा साईन कॅन्सल व्हायला पाहिजे. पा साईन स्क्वेअर थिटा आपल्याला काय लिहिता येईल, साईन स्क्वेअर थिटा म्हणजे वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, हा फॉर्म्युला साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे वन. त्यावरून आपण साईन स्क्वेअर थिटाची ही व्हॅल्यू पुट करू शकतो. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा म्हणजे आपण वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा पुट करू. वन मायनस कॉस स्क्वेअर थिटा या दोन टर्म आहेत म्हणून येथे ब्रॅकेट करू आपण. हे वन प्लस कॉस स्क्वेअर थिटा पाय ए मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे. टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत. ए मायनस बी ए प्लस बी तर आपण काय लिहिणार, ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे वन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर होईल. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे वन आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. पा वनचा स्क्वेअर वन, कॉसला स्क्वेअर आहे आणि पुन्हा स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल, कॉसचा फोर्थ पॉवर होईल. ही आपली आर एच एस, वन मायनस कॉसचा फोर्थ पॉवर थिटा. देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन, एल एच एस इक्वल टू ही एल एच एस आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्ममध्ये आहे. बरोबर आहे, याचा फॉर्म्युला आहे पा, ए प्लस बी प्लस असेल तर पहिला ब्रॅकेट ए प्लस बी आणि येथे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. येथे मायनस येतो, येथे प्लस असेल तर. आणि ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला कसा आहे, मायनस असेल तर पहिला ब्रॅकेट ए मायनस बीचा आणि हे सेम दोन्ही प्लस, सर्व प्लस साईन या ब्रॅकेटमध्ये. प्लस असताना या मोठ्या ब्रॅकेटला मायनस येणार आहे आणि मायनस असताना छोट्या ब्रॅकेटला मायनस येणार आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला येथे अप्लाय करू आणि ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला तेथे अप्लाय करू आपण. हे दोन फॉर्म्युले आता येथे आपल्याला अप्लाय करायचे आहेत. ए म्हणजे साईन थिटा आणि कॉस थिटा म्हणजे बी. पहा कोणते फॉर्म्युले वापरले ते पुढे रिझन लिहायचं आहे आपल्याला. ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे काय, ए प्लस बी, ए म्हणजे साईन थिटा प्लस कॉस थिटा. बरोबर आहे, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस ए बी. ए स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थिटा, ए स्क्वेअर मायनस ए बी. ए बी म्हणजे येथे ए म्हणजे काय आहे, साईन थिटा आहे आणि बी म्हणजे काय आहे, कॉस थिटा आहे. बरोबर आहे, ए स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थिटा मायनस ए बी, ए बी म्हणजे साईन थिटा कॉस थिटा आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू आपण एवढी लिहिलेली आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करून हे आन्सर आपल्याला आलेलं आहे, अपॉन साईन थिटा प्लस कॉस थिटा. हे प्लस साईन, आता येथे मायनसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. ए मायनस बी म्हणजे साईन थिटा मायनस कॉस थिटा आणि ए स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस ए बी म्हणजे साईन थिटा इंटू कॉस थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन
साइन थीटा मायनस कॉस थीटा. पहा इथे प्लस आलेला आहे ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होतील, बरोबर आहे. येथे मायनसचा ब्रॅकेट आहे आणि येथे मायनसचा ब्रॅकेट आहे, हे पण कॅन्सल होतील. काय राहील? साईन स्क्वेअर थीटा, साईन स्क्वेअर थीटा मायनस साईन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. हे प्लस, आता ब्रॅकेट करायची गरज नाही कारण प्लसने मल्टिप्लाय करायचं आहे. साईन स्क्वेअर थीटा प्लस साईन थीटा कॉस थीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू, ही टर्म प्लसमध्ये आहे, ही टर्म मायनसमध्ये आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. हे कॅन्सल झालेलं आहे आणि हे पण कॅन्सल आहे, म्हणजे काय राहत आहे? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. येथे पण साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, असं लिहू शकतो आपण, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे राहत आहे प्लस साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू, ही व्हॅल्यू वन आहे आणि ही पण व्हॅल्यू वन आहे, बरोबर आहे. वन प्लस वन इक्वल टू टू इक्वल टू आर एच एस, हीच आपली आर एच एस आहे. देअरफोर एल एच एस इक्वल टू आर एच एस, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर टेन, प्रूफ एल एच एस इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा इक्वल टू, टॅनला आपण साईन अपॉन कॉस लिहू शकतो, म्हणजे साईन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. टॅनला स्क्वेअर आहे त्यामुळे साईनला पण स्क्वेअर येईल आणि कॉसला पण स्क्वेअर येईल. मायनस साईन स्क्वेअर थीटा, पहा इथे साईन स्क्वेअर थीटा आपण कॉमन काढू. जर आपण साईन स्क्वेअर थीटा इथे कॉमन काढला तर येथे वन अपॉन कॉस राहील, कॉस स्क्वेअर थीटा. साईन स्क्वेअर थीटा कॉमन काढल्यामुळे येथे वन होईल इक्वल टू. पाहता येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, हे साईन स्क्वेअर थीटा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा, इथे काहीच नाही म्हणजे वन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे काय? वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू आहे साईन स्क्वेअर थीटा. वनमधून साईन स्क्वेअर थीटा मायनस केला तर व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थीटा मिळते, वनमधून कॉस स्क्वेअर थीटा मायनस केला तर व्हॅल्यू साईन स्क्वेअर थीटा मिळते, कारण साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू वन आहे. सिन्स वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय? साईन स्क्वेअर थीटा. हे साईन स्क्वेअर थीटा वन मायनस कॉस स्क्वेअर थीटा, त्याऐवजी आपण पुट करू साईन स्क्वेअर थीटा आणि आपण कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? साईनला फोर्थ पॉवर पाहिजे, म्हणजे आता मल्टिप्लिकेशन करू आपण साईन स्क्वेअर थीटा आणि साईन स्क्वेअर थीटा, म्हणजे साईनचा फोर्थ पॉवर होईल, बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर पॉवर फोर्थ होईल, म्हणजे खाली काय राहील? किंवा वन अपॉन कॉस स्क्वेअर थीटा असंही लिहिता येईल आपल्याला. वन अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय? सेक स्क्वेअर इक्वल टू हे साईनचा फोर्थ पॉवर थीटा. वन अपॉन कॉस म्हणजे सेक, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे सेक स्क्वेअर थीटा, हीच आपली आर एच एस आहे इक्वल टू आर एच एस, बरोबर आहे. देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, प्रूफ एल एच एस इक्वल टू साईन थीटा प्लस कोसेक थीटा, एकमेकांचे रेसिप्रोकल आहे, त्याची ॲडिशन आहे आणि स्क्वेअर आहे, प्लस येथे पण कॉस थीटा आणि सेक थीटा एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, दोघांची ॲडिशन आहे, स्क्वेअर आहे इक्वल टू, पहा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे ए प्लस बी होल स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण. ए प्लस बी होल स्क्वेअर म्हणजे काय? ए स्क्वेअर प्लस टू ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, येथे ए म्हणजे साईन थीटा, बी म्हणजे कोसेक थीटा, त्याप्रमाणे काय होईल? हे एक्सपेन्शन
म्हणजे साईन स्क्वेअर थीटा प्लस टू टाईम्स साईन थीटा इंटू कोसेक थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा, हे एक्सपेन्शन केलं आपण या ब्रॅकेटचं, आता या ब्रॅकेटचं, प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस टू टाईम्स कॉस इंटू सेक कॉस थीटा इंटू सेक थीटा, हा फॉर्म्युला अप्लाय केला आपण, आणि प्लस सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू पा साईन स्क्वेअर थीटा आहे आणि कॉस स्क्वेअर थीटा आहे, दोघांची व्हॅल्यू वन येईल, बरोबर आहे? साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, या दोन टर्म आपण जवळजवळ लिहिलेल्या आहेत येथे, प्लस टू साईन आणि कॉस एक एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे काय होईल, साईन साईन कॅन्सल होईल, म्हणजे पहा टू हे साईन कॉस कोसेकला आपण वन अपॉन साईन लिहू शकतो, बरोबर आहे, इन टू वन अपॉन साईन कोसेकची व्हॅल्यू आपण वन अपॉन साईन लिहिली, प्लस हे कोसेक स्क्वेअर थीटा हे घेतलेलं आहे आपण टू कॉस सेक म्हणजे वन अपॉन कॉस, आणि येथे मल्टिप्लिकेशन, आणि प्लस सेक स्क्वेअर थीटा, आपल्याला काय पाहिजे, टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर पाहिजे, आपल्याला कोसेक स्क्वेअरपासून कॉट मिळेल आणि सेक स्क्वेअरपासून टॅन मिळेल, बरोबर आहे, म्हणजे हे कॅन्सल व्हायला पाहिजे, साईन आणि कोसेक कॅन्सल होतील, त्याप्रमाणे कॉस आणि सेक पण कॅन्सल होतील, येथे कॅन्सल केलं तरी चाललं असतं आपल्याला, म्हणजे काय राहील, ही व्हॅल्यू वन आहे, प्लस हे कॅन्सल झालेले आहेत, प्लस टू राहत आहेत, हे प्लस टू, हे प्लस कोसेक स्क्वेअर थीटा प्लस हे टू प्लस सेक स्क्वेअर थीटा, पहा कोसेकला आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा, म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर थीटा, सेकला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आणि कोसेकला आपण या फॉर्ममध्ये लिहिणार, वन प्लस टू थ्री होतील प्लस कोसेक स्क्वेअर, म्हणजे आपण काय लिहिणार, वन प्लस कॉट स्क्वेअर, या टर्मऐवजी आपण पुट करणार वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा प्लस हे टू प्लस सेक स्क्वेअर, म्हणजे आपण पुट करणार वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, आपल्याला काय पाहिजे, टॅन स्क्वेअर थीटा पाहिजे, आलेला आहे, येथे लिहू आपण टॅन स्क्वेअर थीटा प्लस क्वाट स्क्वेअर प्लस क्वाट स्क्वेअर प्लस सेवन, सेवन होतात का, थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन, सर्वांचे ॲडिशन सेवन होईल, बरोबर आहे, इक्वल टू आर एच एस, देअर फोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड। नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेल्व, प्रूफ एल एच एस इक्वल टू साइन पॉवर एट आहे थीटा माइनस कॉस पॉवर एट आहे थीटा इक्वल टू साइन, येथे फोर्थ पॉवर करू आपण आणि याचा स्क्वेअर करू, फोर इंटू टू पॉवर एट होणार आहे, कॉस येथे पॉवर फोर करू आणि याचा स्क्वेअर, कारण स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे, त्यामुळे आपण पॉवर स्क्वेअर केलेला आहे, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण काय देतो, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, त्याप्रमाणे हे काय होईल, एका ब्रॅकेटमध्ये साईनचा फोर्थ पॉवर थीटा मायनस कॉसचा फोर्थ पॉवर थीटा हा एक ब्रॅकेट, आणि दुसरा ब्रॅकेट साईनचा फोर्थ पॉवर थीटा प्लस कॉस फोर्थ पॉवर थीटा, एक मायनसचा ब्रॅकेट एक प्लसचा ब्रॅकेट इक्वल टू, पण आता पॉवर फोर आहे, आपण काय करणार, आपल्याला पॉवर टू पाहिजे, त्यासाठी पॉवर टू आणि येथे स्क्वेअर करू, म्हणजे टू इंटू टू पॉवर फोर होणार आहे, कॉस याचा स्क्वेअर करू आणि याचा पॉवर टू करू आपण, बरोबर आहे,
हा एक ब्रॅकेट पहा, येथे पण आपण काय करू, साईन स्क्वेअर थीटा पॉवर टू प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि पॉवर टू पहा, येथे स्क्वेअर असल्यामुळे त्याची आपण दोन ब्रॅकेट केलेले आहेत, परंतु आता येथे पण स्क्वेअर आहेत म्हणजे आपण दोन ब्रॅकेट करू याप्रमाणे, येथे स्क्वेअर आहे म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी, येथे ए म्हणजे साईन स्क्वेअर थीटा आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, एका ब्रॅकेटमध्ये साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहा याचं एक्सपेन्शन काय होणार आहे, साईन स्क्वेअर थीटा मायनसचा एक ब्रॅकेट आणि प्लसचा एक ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थीटा। आता याचं एक्सपेन्शन पहा, येथे मायनस असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे, परंतु येथे प्लस आहे, प्लस असेल तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरला असता, परंतु येथे प्लस आहे, येथे प्लस असल्यामुळे आपल्याला यापूर्वी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे तो फॉर्म्युला येथे आपल्याला अप्लाय करायचा, ए प्लस बी याचा स्क्वेअर आणि मायनस टू ए बी हा फॉर्म्युला, प्लस असल्यामुळे तो फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे काय होईल, साईन स्क्वेअर थीटा पहा दोघांची ॲडिशन म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा याचा स्क्वेअर मायनस टू टाईम्स ए बी, ए इंटू बी, ए म्हणजे साईन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा पहा, हे मायनस टू म्हणजे इथे टू येण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे, इक्वल टू साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा हे आपल्याला पाहिजे, बरोबर आहे, आलेलं आहे, पुन्हा याचे फॅक्टर पाडायची गरज नाही, ही टर्म येथे आलेली आहे पहा, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, साईन स्क्वेअर थीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा असेल तर वन, ही व्हॅल्यू किती आहे वन, इन टू याची व्हॅल्यू वन, वनचा स्क्वेअर पहा, इथे ब्रॅकेट करू आपण म्हणजे इथे ब्रॅकेट होईल, बरोबर आहे, वन स्क्वेअर हे मायनस टू साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू हे ॲज इट इज साईन स्क्वेअर थीटा मायनस कॉस स्क्वेअर थीटा इंटू वन, वनने मल्टिप्लाय केलं आन्सर हेच मिळेल आपल्याला, वन स्क्वेअर म्हणजे वन मायनस टू साईन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा हीच आपली आर एच एस आहे, बरोबर आहे, इक्वल टू आर एच एस हा ब्रॅकेट केला तरी चालेल, ही आपली आर एच एस आहे, इक्वल टू आर एच एस, देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे, हेन्स प्रूव्ड। पॉवर एट होता, नंतर आपण टू केल्यानंतर पॉवर फोर आला, पॉवर फोर आहे, पुन्हा पॉवर टू घेतल्यावर येथे पॉवर टू येणार आहे, त्याप्रमाणे आपण मायनस असेल तर हा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि प्लस असेल तर हा फॉर्म्युला वापरलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 प्रूफ, एल एच एस इक्वल टू साईन पॉवर सिक्स आहे अँगल थीटा ऐवजी येथे ए अँगल आहे प्लस कॉस पॉवर सिक्स ए ही आपली एल एच एस आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, आर एच एस ही आहे इक्वल टू साईनला पॉवर सिक्स आहे, आपण काय करू साईनला स्क्वेअर करू आणि याचा पॉवर क्यूब करू म्हणजे थ्री इंटू टू सिक्स होईल, त्याचप्रमाणे येथे पण कॉसला स्क्वेअर करू आणि याचा पॉवर क्यूब करू, थ्री इंटू टू पॉवर सिक्स म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब, साईन स्क्वेअर ए म्हणजे ए आहे आणि कॉस स्क्वेअर ए म्हणजे बी आहे, म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करू, फॉर्म्युला कसा आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर ए प्लस बी याचा क्यूब मायनस थ्री ए बी आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला येथे आपल्याला अप्लाय करायचा आहे, हा फॉर्म्युला येत असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल, ए क्यूब आणि बी क्यूब या फॉर्ममध्ये आहे
त्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे ए प्लस बी त्याचा क्यूब, ए म्हणजे साईन स्क्वेअर ए प्लस बी कॉस स्क्वेअर ए त्याचा क्यूब मायनस थ्री टाइम्स. हा फॉर्म्युला का अप्लाय करायचा, कारण या फॉर्म्युल्यामध्ये थ्री आहे, येथे आपल्याला थ्री पाहिजे, बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ए बी, ए बी म्हणजे साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए, आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी म्हणजे साईन स्क्वेअर ए प्लस बी म्हणजे कॉस स्क्वेअर ए इक्वल टू, पहा साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही व्हॅल्यू वन आहे, म्हणजे वनचा क्यूब मायनस हे थ्री साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. पहा मल्टिप्लिकेशन असेल तर व्हॅल्यू वन नसते, येथे ॲडिशन असेल तरच व्हॅल्यू वन, ज्याप्रमाणे याची व्हॅल्यू वन मिळणार आहे कारण ॲडिशन आहे. येथे साईन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए यांचा मल्टिप्लिकेशन आहे, याला आपल्याला व्हॅल्यू वन घेता येत नाही, याची व्हॅल्यू वन आहे कारण येथे ॲडिशन आहे, हे ॲज इट इज. आणि ब्रॅकेटमध्ये काय येईल, याची व्हॅल्यू वन साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे इंटू वन, बरोबर आहे. हे वन क्यूब म्हणजे वन होईल, मायनस थ्री टाईम्स साईन स्क्वेअर, पहा येथे ए आहे साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए, पहा वनचा क्यूब वन मायनस थ्री साईन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. पहा या फॉर्ममध्ये आन्सर आहे का, वन आलेला आहे, मायनस थ्री साईन स्क्वेअर ए आलेला आहे, परंतु येथे थ्री टाईम्स साईनचा फोर्थ पॉवर आहे. पहा कॉसला आपण साईनच्या फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे आपल्याला साईनचा फोर्थ पॉवर मिळेल. कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय, वन मायनस साईन स्क्वेअर थीटा, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण काय पुट करणार, थ्री साईन स्क्वेअर ए ॲज इट इज, या कॉस स्क्वेअर एला आपण असं लिहू शकतो वन मायनस साईन स्क्वेअर ए, दोन टर्म असल्यामुळे येथे ब्रॅकेट करू आपण, वन मायनस साईन स्क्वेअर ए. आता या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, मायनस थ्री साईन स्क्वेअर ए इंटू वन, म्हणजे मायनस थ्री साईन स्क्वेअर ए येणार आहे, बरोबर आहे. मायनस थ्री साईन स्क्वेअर ए इंटू वन म्हणजे मायनस थ्री साईन स्क्वेअर ए, हे मायनस मायनस प्लस होतील, आणि थ्री साईन येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, म्हणजे साईनचा फोर्थ पॉवर होईल, प्लस थ्री साईनचा फोर्थ पॉवर अँगल आहे ए. वा हीच आपली आर एच एस आहे, बरोबर आहे, इक्वल टू आर एच एस, देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 14, प्रूफ एल एच एस इक्वल टू वन प्लस टॅन ए इंटू टॅन बी, आणि ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय करू, टॅन ए मायनस टॅन बी, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, ही आपली एल एच एस, ए मायनस बी होल स्क्वेअर, तो फॉर्म्युला अप्लाय करू, ए प्लस बी याचा स्क्वेअर फॉर्म्युला कसा आहे, ए स्क्वेअर प्लस टू ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, येथे मायनस आहे, म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेटला स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी, फॉर्म्युले सारखेच आहेत, प्लस असेल तर येथे प्लस, मायनस असेल तर येथे मायनस, बाकी टर्म सेम आहेत. हा ए आहे आणि हा बी आहे, या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे बी टर्म आहे आपली, म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर म्हणजे वन प्लस टू टाईम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन, टॅन ए टॅन बी, टॅन ए टॅन बी, आणि प्लस याचा स्क्वेअर, पहा दोन टर्म असल्यामुळे दोघांचा स्क्वेअर होईल, म्हणजे टॅन स्क्वेअर ए होईल आणि इंटू टॅन स्क्वेअर बी होईल. हे एक्सपेन्शन केलेलं आहे आपण, त्याप्रमाणे हे एक्सपेन्शन, हा ए आहे हा बी आहे, ए मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे काय, पहा पुढे फॉर्म्युला लिहिलेला आहे, थोडं खाली लिहितो मी, याचं एक्सपेन्शन हे प्लस टॅन स्क्वेअर ए मायनस टू टाईम्स टॅन ए टॅन बी आणि प्लस टॅन बी स्क्वेअर, टॅन बी टॅन स्क्वेअर बी,
टॅन बी स्क्वेअर नाही टॅन स्क्वेअर बी पा इक्वल टू काही कॅन्सल होईल का पा ही टर्म प्लसमध्ये आहे आणि ही टर्म मायनसमध्ये आहे बरोबर आहे मायनस टू टाईम्स टॅन ए टॅन बी आणि प्लस टू टॅन ए टॅन बी म्हणजे हे कॅन्सल होतील ही टर्म कॅन्सल होईल हा वन काय राहणार आहे हे प्लस टॅन स्क्वेअर आधी टॅन स्क्वेअर लिहितो मी प्लस टॅन स्क्वेअर बी राहील आणि प्लस ही टर्म इक्वल टू हे वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय होईल सेक स्क्वेअर ए होईल बरोबर आहे सेक स्क्वेअर ए या दोन टर्म ऐवजी आपण सेक स्क्वेअर ए लिहू शकतो कारण फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे येथे आपण काय करू या दोन टर्ममध्ये टॅन स्क्वेअर बी कॉमन काढू पा टॅन स्क्वेअर बी आपण कॉमन काढला या दोन टर्ममध्ये येथे वन होईल आणि येथे प्लस हे कॉमन काढल्यामुळे येथे टॅन स्क्वेअर ए होईल इक्वल टू हे सेक स्क्वेअर ए प्लस हे टॅन स्क्वेअर बी वन प्लस टॅन स्क्वेअर ए म्हणजे काय सेक स्क्वेअर ए बरोबर आहे सेक स्क्वेअर ए पहा या दोन टर्ममध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल येथे सेक स्क्वेअर ए कॉमन काढता येईल सेक स्क्वेअर ए कॉमन काढला आपण तर येथे वन होईल आणि येथे प्लस टॅन स्क्वेअर बी होईल वन प्लस टॅन स्क्वेअर बी म्हणजे काय होईल सेक स्क्वेअर बी होईल हे सेक स्क्वेअर ए याचा अर्थ काय होईल वन प्लस टॅन स्क्वेअर बी म्हणजे काय सेक स्क्वेअर बी टॅनला जो अँगल आहे तो सेकला अँगल येणार आहे येथे टॅनला अँगल ए होता तर सेकला ए आलेला आहे येथे टॅन स्क्वेअरला अँगल बी आहे तर सेकला अँगल बी येईल ही आपली आर एच एस देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस हेन्स प्रूव्ड नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 पायचं सोल्यूशन किंवा प्रूफ कॉट आहे आणि कोसेक आहे पा येथे कॉट आणि कोसेक या दोनच टर्म आहेत कॉट आणि कोसेकमधील रिलेशन आपल्याला माहिती आहे कोसेक स्क्वेअर थीटा म्हणजे काय वन प्लस कॉट स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे वी नो याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे आपण काय करू कॉट स्क्वेअर थीटा या साईडला पास करू म्हणजे काय होईल इकडे आहे कोसेक स्क्वेअर थीटा कॉट मायनस होतील हे या साईडला मायनस होतील कॉट स्क्वेअर थीटा या साईडला वन राहील बरोबर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये कोसेक थीटा मायनस कॉट थीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोसेक थीटा प्लस कॉट थीटा पहा याच फॉर्म्युल्यावरून आपल्याला या टर्म आणायच्या आहेत याप्रमाणे इक्वल टू वन पहा कोसेक आलेला आहे कॉट आलेला आहे तर आता आपण काय करू न्यूमिरेटरमध्ये काय आहे ते कोसेक आणि कॉट दोन्ही पण प्लसमध्ये आहेत तर हा ब्रॅकेट प्लसचा आहे हा ब्रॅकेट या साईडला राहू देऊ आपण आणि हा ब्रॅकेट या साईडला पास करू देअरफोर म्हणजे काय होईल कोसेक थीटा प्लस कॉट थीटा या साईडला हा ब्रॅकेट राहू देऊ आणि या साईडला इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे हा ब्रॅकेट इकडे डिव्हिजनमध्ये येईल म्हणजे कोसेक थीटा मायनस कॉट थीटा हा पूर्णच ब्रॅकेट आपण इकडे पास केला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे डिव्हिजनमध्ये येईल बरोबर आहे आता पहा येथे काहीच नाही म्हणजे वन आहे डिनोमिनेटर काहीच नाही म्हणजे वन आहे येथे आपल्याला काय करायचं आहे कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल अप्लाय करायचा आहे पहा नववीच्या वर्गामध्ये आपण रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमध्ये कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल अप्लाय केलेला आहे तो रूल कसा आहे आपण समजून घेऊ येथे लिहू आपण बाय कंपाउंडेंडो कंपाउंडेंडो बाय कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल बाय कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल हा रूल कसा आहे ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी हे दोन रेशो इक्वल असतील आता हे दोन रेशो इक्वल आहेत तर हे पण दोन रेशो इक्वल असतात हे दोन इक्वल असतील तर
ए प्लस बी आणि ए मायनस बी, ए प्लस बी आणि ए मायनस बी इक्वल असतात. एमध्ये बी प्लस केला आपण आणि एमधून पुन्हा बी मायनस केला. त्याचप्रमाणे ही प्रोसेस या साईडला करू आपण, म्हणजे काय होईल, सीमध्ये हा डिनोमिनेटर प्लस होईल आणि सीमधून डिनोमिनेटर मायनस होईल याप्रमाणे. तर हे पण दोन रेशो इक्वल असतात, हे दोन रेशो इक्वल असतील तर यावरून हे पण दोन रेशो इक्वल असतात. हा आहे कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल. पहा त्याप्रमाणे येथे ई ए म्हणजे हा आहे बी, सी सपोज हा सी आहे आणि हा डी आहे, हे दोन रेशो इक्वल आहेत. ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, बरोबर आहे. तर आपण असं लिहू शकतो व्हेन आणि देन. जर हे असं असेल व्हेन तर देन, हा आहे कंपाउंडेंडो डिव्हिडेंडो रूल. म्हणजे काय, ए प्लस बी, ए प्लस बी, ए म्हणजे हा न्युमिरेटर कॉट थीटा, त्यामध्ये बी प्लस करायचं आहे, म्हणजे बी म्हणजे वन आहे प्लस वन, आणि ए मायनस बी कोसेक थीटा प्लस कॉट थीटा हा झाला ए, त्यामध्ये मायनस करणार बी, बी म्हणजे येथे वन आहे, हे इक्वल असतात. सी प्लस डी, सी म्हणजे हा वन प्लस डी, ह्या दोन टर्म प्लस करायचे आपल्याला, म्हणजे कोसेक थीटा मायनस कॉट थीटा, या दोन्ही टर्म प्लस केल्या तर हे साईन मायनसच राहील, बरोबर आहे. आणि आपण सी मायनस डी, सी म्हणजे वन आणि डी म्हणजे या दोन टर्म, पहा या दोन टर्म आपल्याला मायनस करायचे आहेत, म्हणजे मायनस करायचं आहे कोसेक थीटा आणि मायनस कॉट थीटा, बरोबर आहे. म्हणजे इथे मायनस साईन येईल याप्रमाणे येईल, बरोबर आहे. मायनस जर मायनसने मल्टिप्लाय केलं आपण तर हे साईन मायनस होईल कोसेक थीटा आणि मायनस मायनस प्लस होईल कॉट थीटा. मायनस करायचं असल्यामुळे या दोघांचा साईन चेंज होईल, म्हणजे काय आपण एक स्टेप कमी करू, म्हणजे मायनस कोसेक थीटा होईल आणि मायनसचं प्लस कॉट थीटा होईल. पाहता वन प्लस कॉट प्लस कोसेक, वन प्लसमध्ये आहे कॉट प्लसमध्ये आहे आणि कोसेक पण प्लसमध्ये आहे. येथे काय पाहिजे आपल्याला डिनोमिनेटरला, वन मायनस कॉट, येथे मायनस वन आहे कॉट, येथे मायनस येथे प्लस आहे. कॉट मायनस कोठे आहे, कॉट मायनस येथे आहे आणि वन प्लस आहे आणि कोसेक प्लस आहे, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म जी आहे ती आपल्याला येथे पाहिजे, तरच आपली एल एच एस येणार आहे, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण, ही टर्म येथे आणू आणि ही टर्म येथे आणू आपण, असं करता येते आपल्याला. पहा हा एक रूल आहे, जर ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी असेल तर आपण हा बी येथे नेला आणि सी येथे आणला तर ए अपॉन सी इक्वल असतात बी अपॉन डीला. बी येथे आणला आणि सी येथे आणला, हे दोन इक्वल असतील रेशो तर हे पण इक्वल असतात. म्हणजे हा हा न्युमिरेटर येथे आणणार आणि हा डिनोमिनेटर आपण येथे नेणार. देअरफोर कोसेक थीटा प्लस कॉट थीटा प्लस वन अपॉन हे येथे आणू आपण, म्हणजे काय होईल, वन प्लस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इक्वल, आणि हे येथे न्यायचे आपल्याला, म्हणजे कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस वन आणि आपण हे ॲज इट इज वन मायनस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. पहा ही एल एच एस आलेली आहे, बरोबर आहे. फक्त टर्म मागे पुढे आहेत, मायनस कॉट आहे वन आहे आणि कोसेक प्लसमध्ये आहे, सेम टर्म आहेत फक्त मागे पुढे टर्म आहेत. पहा हे आणि हे सेम आहे फक्त टर्म मागे पुढे आहेत प्लस मायनसमध्ये, आणि हे पण सारखं आहे कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस वन कॉट प्लसमध्ये कोसेक मायनसमध्ये आणि वन प्लस, बरोबर आहे. म्हणजे ही एल एच एस आणि आर एच एस आलेली आहे. फॉर्म्युला आहे हा, या फॉर्म्युल्याला आपण सॉल्व करत करत हे प्रूफ केलेलं आहे. देअरफोर पहा व्यवस्थित याप्रमाणे एक स्टेपमध्ये लिहून घ्या, नंतर मग लिहू शकता. देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. पहा हा रूल खूप महत्त्वाचा आहे, हा रूल माहिती असेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहे. आपण रूल अप्लाय केल्यानंतरसुद्धा एल एच एस आली नव्हती तर आपण याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16,
टॅन आणि सेक दोन टर्म आहेत, टॅन आणि सेकचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. वी नो फॉर्म्युला कोणता आहे, प्रूफ टॅन आणि सेक यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, सेक स्क्वेअर थीटा म्हणजे वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. पहा हे शेवटचे दोन तीन प्रॉब्लेम याप्रमाणे वेगवेगळे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील किंवा कसे सॉल्व करायचे समजून घ्यावे लागतील. आपण काय करू, वनला इकडे पास करू आपण, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस वन होईल इक्वल टू या साईडला टॅन स्क्वेअर थीटा होईल. याप्रमाणे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. दोन ब्रॅकेट तयार होतील, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. येथे वन म्हणजे वन स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपण काय लिहिणार, एका ब्रॅकेटमध्ये सेक थीटा मायनस वन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक थीटा प्लस वन इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा आहे. तर आपण असं लिहू शकतो, टॅन थीटा इन टू टॅन थीटा, बरोबर आहे. पहा न्यूमिनेटरमध्ये काय आहे, सेक थीटा मायनस वन आहे, म्हणजे हा ब्रॅकेट आपण या साईडला राहू देऊ आणि हा ब्रॅकेट इकडे पास करू. दोन टॅन आहेत, एक टॅन इकडेच राहू देऊ आणि एक टॅन इकडे आपण आणू, म्हणजे काय होईल, सेक थीटा मायनस वन हा ब्रॅकेट या साईडला, टॅन थीटा इकडे आणू आपण, एक टॅन थीटा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे डिव्हिजनमध्ये येईल, इक्वल टू इकडे एक टॅन थीटा आहे आणि हे इकडे डिव्हिजनमध्ये येतील कारण इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, सेक थीटा प्लस वन, बरोबर आहे. व आता आपल्याला काय पाहिजे, सेक थीटा मायनस वन आलेला आहे, येथे टॅन थीटा आलेला आहे. जर आपण न्यूमिरेटर इकडे ॲड केला या न्यूमिरेटरमध्ये आणि या दोन टर्म इकडे ॲड केले आपण, तर आन्सर येत आहे टॅन थीटा प्लस सेक थीटा, टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन. फक्त टॅन इकडे यायला पाहिजे आणि ह्या दोन टर्म इकडे यायला पाहिजेत, तर हे पण मिळेल आपल्याला, बरोबर आहे. तसं करता येईल का, हो तो रूल आहे. पहा तो रूल कसा आहे, थेरम ऑन इक्वल रेशोज बाय, दहावीच्या वर्गात आपण हा थेरम पाहिलेला आहे, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज. इक्वल रेशोजवर आपल्याला थेरम अप्लाय करायचा आहे, थेरम ऑन इक्वल रेशोज. रेशो इक्वल असेल तर आपल्याला काय करता येते, हा न्यूमिरेटर इकडे प्लस किंवा मायनस करता येतो आणि हा डिनोमिनेटर इकडे प्लस किंवा मायनस करता येतो. हा न्यूमिरेटर इकडे प्लस करू शकतो आपण किंवा मायनसही करू शकतो, जे आवश्यक आहे ते करता येईल आपल्याला, प्लस किंवा मायनस करता येतो. आपल्याला काय पाहिजे, इकडे टॅन आपल्याला प्लस पाहिजे, बरोबर आहे, त्यामुळे आपण प्लस करणार. इकडे या दोन्ही टर्म प्लस पाहिजे म्हणजे प्लस करणार आपण, मायनस पण करता येतो आपल्याला, प्लस किंवा मायनस आपण असा न्यूमिरेटर न्यूमिरेटरमध्ये आणि डिनोमिनेटर डिनोमिनेटरमध्ये करू शकतो. हा रूल कसा आहे, म्हणजे ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी, हे दोन रेशो इक्वल आहेत, बरोबर आहे. तर येणारा रेशो याला इक्वल असतो, म्हणजे ए प्लस सी आणि बी प्लस डी, हे इकडे ॲड केले, हे इकडे ॲड केले, हे दोन रेशो इक्वल असतील तर येणारा हा रेशो पण इक्वल असतो. तो आहे थेरम ऑन इक्वल रेशोज. पहा हे दोन रेशो इक्वल आहेत, ते लिहून घेऊ आपण, सेक थीटा मायनस वन अपॉन टॅन थीटा इक्वल आहे टॅन थीटा. हे आपण सॉल्व करत करत हे प्रूफ केलेलं आहे, बरोबर आहे. सेक थीटा प्लस वन इक्वल आहे, हे इकडे ॲड करू आपण, टॅन थीटा इकडे ॲड करू, म्हणजे सेक थीटा मायनस वन आणि प्लस टॅन थीटा होईल आणि अपॉन थीटा, हे इकडे प्लस करायचे आपल्याला, दोन्ही टर्म इकडे प्लस केले आपण तर सेक थीटा प्लस होईल, सेक थीटा प्लस वन, बरोबर आहे. पायलेचेस ही आहे, बरोबर आहे. थोडी अरेंजमेंट करू आपण, टर्म मागे पुढे लिहू. आणि आर एच एस ही आहे, टॅन थीटा ही आपली आर एच एस आहे आणि ही एल एच एस येत आहे, बरोबर आहे. एल एच एस ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण लिहून घेऊ, हे टॅन थीटा प्लस पाहिजे, प्लस आहे, आधी लिहू आपण, नंतर प्लस सेक थीटा मायनस वन, बरोबर आहे, अपॉन टॅन प्लस सेक, टॅन प्लस सेक आणि प्लस वन,
इक्वल आहे ही आर एच एस टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस वन. देअरफोर याच्या खाली लिहा एल एच एस इक्वल टू आर एच एस. एल एच एस इक्वल आहे आर एच एस हेन्स प्रूव्ड. याच फॉर्म्युल्यावरून आपण या दोन साईड आणलेले आहे आणि इक्वल दाखवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 कॉट आणि कोसेकचं रिलेशन आहे. सोल्यूशन किंवा प्रूफ वी नो 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय कोसेक स्क्वेअर थीटा. याच फॉर्म्युल्याला सॉल्व करत करत आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. देअरफोर कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय होईल कोसेक स्क्वेअर थीटा हा 1 या साईडला मायनसमध्ये येईल बरोबर आहे. देअरफोर कॉट स्क्वेअर म्हणजे आपण कॉट थीटा इंटू कॉट थीटा असं लिहू शकतो. स्क्वेअर असल्यामुळे 2 टाईम्स मल्टिप्लिकेशनमध्ये इक्वल टू ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये कोसेक थीटा मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोसेक थीटा प्लस 1. पहा इकडे कॉट आलेला आहे. पहा डिनोमिनेटरमध्ये कोसेक आणि 1 प्लसमध्ये आहेत म्हणजे हा ब्रॅकेट आपण इकडे पास करू. एक कॉट आपण इकडे पास करू आणि एक कॉट इकडेच राहू देऊ. कॉट थीटा हा ब्रॅकेट इकडे आणू आपण आणि कॉट थीटा इकडे एक नेऊ आपण म्हणजे कोसेक थीटा प्लस 1 इक्वल टू इकडे कोसेक थीटा मायनस 1 आणि कॉट इकडे खाली येईल पुन्हा कॉट थीटा बरोबर आहे. इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे डिव्हिजनमध्ये येईल. हे पण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत डिव्हिजनमध्ये येतील. बाय थेरम ऑन इक्वल रेशोज हा थेरम अप्लाय करू. इक्वल रेशोज म्हणजे काय करणार आपण हा न्युमिरेटर इकडे प्लस करणार आणि हा डिनोमिनेटर इकडे प्लस करणार. न्युमिरेटरमध्ये न्युमिरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये डिनोमिनेटर प्लस करू आपण. जर आपल्याला येथे मायनस कॉट लागत असेल तर आपण मायनस केला असता परंतु आपल्याला कॉट प्लस पाहिजे म्हणून आपण प्लस करू. देअरफोर कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा प्लस 1 इक्वल आहे आधी हे लिहून घेऊ आपण कोसेक थीटा मायनस 1 अपॉन कॉट थीटा. थेरम ऑन इक्वल रेशोज म्हणजे हे यामध्ये प्लस करू आपण आणि येणारा रेशो याच रेशोला इक्वल असतो म्हणजे काय होईल कॉट थीटा प्लस करायचे आपल्याला या दोन टर्म म्हणजे कोसेक थीटा मायनस 1. पहा मायनस 1 प्लस करायचा आहे म्हणजे साईन मायनसच राहील आणि हे या दोघांचे ॲडिशन कोसेक थीटा प्लस 1 आणि प्लस कॉट थीटा. पहा एल एच एस कोसेक प्लस कॉट मायनस 1 कोसेक प्लस 1 प्लस कॉट म्हणजे ही एल एच एस आहे बरोबर आहे. ही आपली एल एच एस आलेली आहे. आर एच एस काय पाहिजे आपल्याला 1 मायनस साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजे. पहा आर एच एस आपल्याला 1 मायनस साईन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजे म्हणजे हे घेऊ आपण याला सॉल्व करू म्हणजे आपल्याला आर एच एस मिळेल. ही एल एच एस आहे बरोबर आहे. पहा ही एल एच एस आहे. आता या दोघांचा विचार करू याचा विचार करायची गरज नाही. आपल्याला हे या दोन टर्म पाहिजेत बरोबर आहे. यावरून आपण साईन आणि कॉस कॅल्क्युलेट करू आपण. एल एच एस कॉट थीटा प्लस कोसेक थीटा मायनस 1 अपॉन याप्रमाणेच लिहा कोसेक प्लस कॉट असं लिहिलं तरी चालेल फक्त टर्म मागे पुढे आहेत जे पाहिजे तेच लिहा. कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 आणि कोसेक थीटा प्लस कॉट थीटा प्लस 1 ही आपली एल एच एस बरोबर आहे. इक्वल टू हे घेऊ आपण कोसेक थीटा मायनस 1 अपॉन कॉट थीटा ही एल एच एस आहे. देअरफोर म्हणजे एल एच एस इक्वल टू काय येणार आहे कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन. कोसेकला 1 अपॉन साईन आणि हे मायनस 1 आणि अपॉन कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन
कॉस थीटा अपॉन साइन थीटा, बरोबर आहे. देअरफोर येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे वन मायनस साइन थीटा आणि अपॉन साइन थीटा होईल, आणि हा डिव्हिजन कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आपल्याला साइन कॅन्सल करायचं आहे, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत साइन थीटा आणि येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, कॅन्सल होतील म्हणजे काय राहील, वन मायनस साइन थीटा आणि अपॉन कॉस थीटा. हीच आपली आर एच एस आहे, बरोबर आहे. ही आर एच एस वन मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय, ही साईड आणि ही साईड इक्वल आहेत. देअरफोर एल एच एस इक्वल आहे आर एच एस, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, प्रूफ. कोसेक आणि कॉट आहे, आपल्याला रिलेशन माहिती आहे, कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस वन, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वी नो. देअरफोर कॉट स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहिणार, कॉट थीटा इंटू कॉट थीटा इक्वल टू कोसेक थीटा मायनस वन आणि कोसेक थीटा प्लस वन, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी ए प्लस बी. पा देअरफोर ए कॉट इकडे पास करू आपण, ए कॉट येथे राहू देऊ, म्हणजे कॉट थीटा अपॉन, पा हा ब्रॅकेट आणायचा का हा आणायचा, कोणताही आणला तर तो इकडे डिनोमिनेटरमध्ये येणार आहे, हा ब्रॅकेट आणला तर मायनस वन, बरोबर आहे. जर हा आणला तर प्लस वन येईल, आपल्याला येथे मायनस वन पाहिजे म्हणजे हा ब्रॅकेट इकडे आणू आपण, म्हणजे काय होईल, कोसेक थीटा मायनस वन इक्वल टू इकडे प्लसचा ब्रॅकेट राहील आणि कॉट इकडे डिव्हिजनमध्ये येईल, एक कॉट इकडे आणि एक कॉट इकडे पास केला आपण. तर आता पाहू आपल्याला काय करता येईल, थेरम ऑन इक्वल रेशोज, बाय थेरम ऑन इक्वल रेशोज, थेरम ऑन इक्वल रेशोज, हे दोन इक्वल आहेत, लिहून घेऊ, कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा मायनस वन इक्वल आहे कोसेक थीटा प्लस वन अपॉन कॉट थीटा. पा थेरम ऑन इक्वल रेशोज म्हणजे हे दोन रेशो इक्वल आहेत, जरी आपण यामध्ये ॲड केले तरी पण ते इक्वलच असतील, म्हणजे येणारा नवीन रेशो या दोन रेशोला इक्वल असतो. ही व्हॅल्यू याच्यामध्ये प्लस करू आपण, म्हणजे काय होईल, कॉट थीटा प्लस करणार या दोन्ही टर्म, म्हणजे कोसेक थीटा प्लस वन, कोसेक थीटा प्लस वन आणि अपॉन हे प्लस करू आपण या साईडला, म्हणजे काय होईल, कोसेक थीटा मायनस वन प्लस कॉट थीटा. हा न्युमिरेटर या न्युमिरेटरमध्ये ॲड केला तर येणारा नवीन न्युमिरेटर याप्रमाणे आहे, आणि हा डिनोमिनेटर या डिनोमिनेटरमध्ये आपण ॲड केला तर येणारा नवीन डिनोमिनेटर याप्रमाणे आहे. ही एल एच एस आहे, बरोबर आहे. फक्त टर्म मागेपुढे आहेत, मायनस वन येथे लिहू शकतो आपण आणि कॉट थीटा आधी लिहू शकतो, म्हणजेच काय, कॉट थीटा याप्रमाणे लिहून घेऊ वाटल्यास आपण, किंवा यालाच आपण याप्रमाणे लिहून घेऊ, कोसेक थीटा, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा, कोसेक आधी लिहिला कॉट नंतर लिहिला आणि प्लस वन याप्रमाणे अरेंजमेंट केली आपण, फक्त टर्म मागेपुढे लिहित आहोत. कॉट आधी लिहू आपण, प्लस कोसेक थीटा आणि मायनस वन इक्वल आहे कॉट थीटा अपॉन या टर्मला. ही आर एच एस होईल आणि ही एल एच एस, बरोबर आहे. कॉट थीटा अपॉन कोसेक थीटा मायनस वन, कोसेक थीटा मायनस वन, ही एल एच एस आलेली आहे आणि ही आर एच एस आलेली आहे. पा या फॉर्म्युल्याला सॉल्व करत करत आपल्याला हे मिळालेलं आहे, मध्ये आपण हा थेरम अप्लाय केलेला आहे, हेन्स प्रूव्ड. पा हा रेशो या रेशोला इक्वल आहे, हा रेशो याला इक्वल आहे, म्हणजे तीनही रेशो एकमेकांना इक्वल आहेत, म्हणजेच काय, पहिला दुसऱ्याला इक्वल, दुसरा तिसऱ्याला इक्वल, म्हणजे पहिला तिसऱ्याला पण इक्वल आहे. याप्रमाणे हे दोन इक्वल आहेत, किंवा हे दोन इक्वल आहेत, किंवा हे दोन इक्वल आहेत, आपण कोणतेही लिहू शकतो. आपल्याला हे पाहिजेत कॉट अपॉन कोसेक, बरोबर आहे. आपल्याला हा रेशो पाहिजे कॉटचा, हा घेतला आपण, याप्रमाणे आपण प्रूफ केलेला आहे.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.